जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर वाढला मृतांची संख्या दोनशेच्या वर जिल्ह्यात दोनशे सत्तेचाळीस बाधित जिल्हा निघाला सात हजाराकडे रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात दोनशे सत्तेचाळीस जणांचे अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सुनील सोनवणे यांनी दिली बाधितांमध्ये कराड तालुक्यातील डावरवाडी चोरे सुलतानवाडी बुधवारपेठ केसे मंगळवारपेठ गुरुवारपेठ मुजावर कॉलनी शनिवारपेठ रेव्हेन्यू कॉलनी रविवारपेठ कोळे शिवाजी हाऊसिंग सोसायटी वाघेरी कारवे साळशिरंबे आगाशिवनगर शुक्रवारपेठ कारवे नाका मलकापूर दौलत कॉलनी कापिल गोटे ओंड विद्यानगर विंग गुथाळे वाई तालुक्यातील सह्याद्रीनगर फुलेनगर गणपतीआळी रविवारपेठ नावेची वाडी ब्राह्मणशाही बावधन धोम कॉलनी धोम दों, उडतारे सातारा तालुक्यातील आंबेघर कोडोली अंतावाडी गुरुवारपेठ शाहूपुरी पिरवाडी खिंडवाडी जांब एम आय डी सी शनिवारपेठ सदर बाजार करंजेपेठ अतीत कोंडवे गोडोली मोरघर रामाचा गोट कोरेगाव तालुक्यातील देऊर संभाजीनगर कारंजखोप लक्ष्मीनगर पळशी कोरेगाव पाटण तालुक्यातील कोयनानगर मिरगाव कावडेवाडी पाटण जावली तालुक्यातील नेवरेकरवाडी मेढा खंडाळा तालुक्यातील ता शिरवळ कुडाळ लोणंद पारगाव फलटण तालुक्यातील मलटण धनगरवाडा मंगळवारपेठ कोळकी पाडेगाव सोमवारपेठ खटाव तालुक्यातील वडूज औंद पळसगाव मायनी येथील रुग्णांचा समावेश आहे आठ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड